फिकट कागदपत्र बनवून दक्षिण सोलापूर येथील मंद्रूप ग्रामपंचायत हद्दीतील 1102.87 चौमी जमीन हडप करून विकल्याबद्दल 5 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी जागा मालक सलीम गफूर जमादार यांनी फिर्याद दिली आहे. गुलाब बाबू मिया काखंडीकर, परवेज गुलाम काखंडीकर, औगसिद्ध केवटे, मळसिद्ध केवटे, धोंडीबा कवटे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सलीम गफूर जमादार यांच्या मालकीची डी व सबडी पैकी मंद्रूप ग्रामपंचायत हद्दीतील जमीन बनावट दस्तऐवज तयार करून फिर्यादीच्या परस्पर बेकायदेशीरपणे व्यवहार करून विक्री केली आहे. फिर्यादीशिवाय शासनाची फसवणूक करून जागा हडप केली असं फिर्यादीत नमूद आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हट्टे हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.